नैना नहीं है घर। नक्षी ऐसे इतका भयानक स्वप्न का पडला असेल मला? खरंच असं काही घडलं नसेल ना? फोन करून विचारतो। नाही नको, कदाचित मला त्यांची खूप जास्तच काळजी वाटते म्हणून असं स्वप्न पडलं असेल। उद्या एक लिटर जास्त हवंय। अभी तू इतक्या लवकर उठलास? काही मीटिंग वगैरे आहे का? नाही असं काही नाही। मग असंच काय झालं अशी का पाहतेस? रात्री नीट झोप झाली नाही? नाही असं का विचारतेस? मी नाही विचारत, तुझे डोळे मला सांगतायत। आई तू ना उगाच काळजी करत असतेस, उलट उलट खूप गाढ झोप लागली होती मला आज। माझं सोहाशी बोलणं झालंय, नैनाच्या घरी काय घडलं ते सगळं सोहानी सांगितलंय। आई तो सगळा प्रकार बघून मी तर हदरूनच गेलो होतो। त्या मीनाक्षीची काय अवस्था झाली असेल आणि यापुढे त्या अशा घरात राहणार आहेत हे कसं शक्य आहे? तो माणूस जर पुन्हा त्या घरात आला आणि तेव्हा त्या एकट्याच घरात असतील तर काय होणार? काय झालं तू अशी का बघतेस? अभि एखाद्या माणसाची जेव्हा आपण जास्त काळजी करतो, जास्त चिंता करतो, तेव्हा त्याचा अर्थ कळतो तुला? हे बघ, मीनाक्षी मलाही आवडते पण। वहिनी चहा झाला का गं? हो चहाच टाकते। अरे वा अभी आज एवढं लवकर, काय विशेष? मी पण त्याला तेच विचारत होते। बर पण मी चहा टाकते। अग आई ग, देवा रे देवा। आणि हो, कामाच्या गडबडीत विसरून जाईल म्हणून आत्ताच सांगते तुला, मी त्या मुलीकडच्यांशी बोलली आणि ते प्लीज आता सकाळी सकाळी नको ना तो विषय। अरे असं काय करतोस तू? मुलगी तर बघ, जर तुला मुलगी नाही आवडली ना तर तू जिंकलास मी हरले। मुलगी एवढी सुंदर आहे ना, शिवाय IAS करतीये आणि त्यांचं घराणं सुद्धा आपल्या। एक मिनिट, कोण आहे? मी जरा आलोच 2 मिनिटात। हा बोला सर। मला माहितीये तुला लग्नाचा विषय काढलेला आवडत नाही, पण लग्न तर तुला करावं लागणारच आहे। आणि मी लग्न केलं, लग्न केल्यावर वाटलं होतं की आयुष्याची वाट सापडेल, ती तर काही सापडली नाहीच पण वाट मात्र नक्कीच लागली।
जाऊ दे ना. हे सगळे आपापल्या नशिबाचे भोग आहेत. नशिबाशी दोन हात करत शिकायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मग कोणाशी तरी लग्न करून त्याच्याच बाहुलं बनून जगायचं. जगायचं कसलं? रोज रोज मरायचं म्हणणं? माझं रोजचं मरण तर तू आल्या आल्या बघितलंच आहेस. आता आणखीन माझ्याबद्दल काय सांगू तेच कळत नाही. तुझा त्रास मी समजू शकते आणि तुझा तुझ्या नवऱ्यावर असलेला रागही समजू शकते. कदाचित मीच समजू शकते. पण नैना हीच वेळ असते स्वतःला सावरण्याची आणि कितीही राग आला ना तरी स्वतःला आवरण्याची. नाहीतर आपल्यातून काय घडेल आपल्याला नाही सांगता येणार. तुझ्याशी बोलण्याच्या नादात दुधाचा गॅस बंद करायचाच राहिला. तुझ्याही बाबतीत तेच सगळं घडलंय ना जे आता माझ्या बाबतीत घडतंय. तो तुला एवढा त्रास द्यायचा, मारझोड करायचा, मग घरात कोणीच काही बोलायचं नाही. तुमच्या दोघांशिवाय तिसरं कोणी नव्हतं का घरात? होत्या ना. माझ्या सासूबाई होत्या. अगं त्या घरात त्यांचाच तर आधार होता मला. माझ्यावर जेव्हा तो राक्षस अन्याय करायचा तेव्हा. आज जे सांगतोय ना ते शेवटच सांगल त्या कागदपत्रावर सह्या करायची. अरे काय बघतीये? नवरा आहे तुझा नवरा. ते काय म्हणतात पती परमेश्वर. आणि परमेश्वराच्यात किती ताकद आहे दिसली ना. साक्षात्कार झाला असेलच तुला. सांगल त्या कागदपत्रावर सह्या करायच्या. दॅट्स नॉट फेअर बायको. विक्रम कप सह्या करायच्या नाहीतर हा परमेश्वर आहे ना तुझ्यावर कोपल काय. विक्रम काय करतो? सोड तिला विक्रम. ए म्हातारे कोपऱ्यात बस. गप सह्या करायच्या सांगल तिथ. विक्रम सोड तिला. काय करतोस? सोड सोड विक्रम. विक्रम सोड तिला. शहाणपणा करायचा नाही कळलं? अरे कोण आहेस तरी कोण तू? तुझा जन्म झाला त्या वेळेला मी तरी मरायला पाहिजे होत. त्याच्या मी माझ्या हाताने तुला तरी मारायला पाहिजे होत. मला काय माहिती माझ्या पोटी मी राक्षस जन्माला घातलंय. काय बोलली? काय बोलली? तिला आता तेच सांगत होतो. परमेश्वर आहे मी. परमेश्वराला राक्षस म्हणती, स्वतःच्या पोराला राक्षस म्हणती. हा राक्षस काय करू शकतो दाखव. तो तुला नेहमीच मारसोड करायचा का? म्हणजे तू त्या पेपरवर सही करत नव्हतीस म्हणून नेहमीच मारायचा का तो तुला? नेहमी मारायचा आणि कधी कधी स्वतः रडायचा सुद्धा. त्याच्या मारण्यापेक्षा त्याच ते रडणं माझ्यासाठी खूप भयानक होत. ए म्हातारे. म्हातारी नाही तू, आई आहे आमची. आहे राक्षस म्हणते ना मला. एकदा डोळे उघडून बघ की राक्षसाकडं.
हाय आई 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 काय झालं आईंना काय झालं यांना नक्की आई 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 डोळे उघडा ना आई आई आपण यांना लगेच हॉस्पिटलला घेऊन जाऊया चला नरकात पोहोचल तर वरती पोहोचली मिली आपल्या कर्मानं मिली ए बायको तू रडू नको ना ग तू रडली तर मग मला बी रडायला येईन आपल्या हॅनमुळे रडतो तस आई मी आल्यावर बरं असतं ना जुनं सगळं आठवतंय बघ लहानपणी लय भीती दाखवायची मला म्हणायची जर का तू असं केलं तर देव बाप्पा तुझं कान कापल तसं केलं तर हे करल हे केलं तर ते करल देवाला राक्षस म्हणा स्वतःच्या पोराला चुकली असं म्हणायला नको होत ते आमच्या आईसाहेब कर्मानं मिळाल्या मला तो फक्त येता जाता मारत होता पण त्याच्या आईला तर त्याने ठार मारलं ग आणि मी तिथे असूनही त्यांचा जीव नाही वाचवू शकले म्हणा मी तरी काय करणार होते माझी अवस्था काय त्यांच्यापेक्षा वेगळी नव्हती त्यांचा जीव गेला बिचारा सुटल्या तरी पण मला मात्र मरणाची वाट बघत रोज त्या राक्षसा बरोबर राहायचं होत आणि आता यापुढे मी एकटी असणाऱ्या कल्पनेनेच मी अर्धी मेले होते बापरे फार भयानक आहे काय सगळं तू तिथून बाहेर कशी काय पडलीस आणि तुझा तो राक्षस नवरा तो आता कुठे या अशा राक्षसाच्या तावडीतून सुटणं वाटतंय तितकं सोपं नक्कीच नाही अशी माणसं स्वतःही धड जगत नाही आणि दुसऱ्यालाही कधी सुखाने जगू देत नाही तरीही तू आज इथं आहेस याचीच मला कमाल वाटते सांग ना आता कुठे आहे तो एक मिनिट हा हॉस्पिटलमधून फोन आहे हॅलो कधी लगेच निघायचं म्हणजे बरं बरं ठीक आहे निघते मी ताबडतोब मीनाक्षी अगं हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे मला लगेच मी परत आल्यावर आपण या विषयावर बोलूयात बाकी काही नाही तुझ्याशी बोलल्यामुळं मला जसं हलकं वाटतंय ना तसंच माझ्याशी बोलल्याने तुलाही बरं वाटेल आणि हो घडलेल्या बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही फक्त आराम करायचा कळलं ना येते मी मीनाक्षी इकडे ये ना अगं हे दाराचं लॅच आहे ना बिघडलंय म्हणजे दार आतून बंद करताना ही क्लिप आधी ओढून घ्या नाहीतर बाहेरून दार उघडल्याशिवाय ते उघडणारच नाही वात अडकून पडशील लॅच बदलेपर्यंत आपल्याला ही काळजी घ्यावी लागणार लक्षात ठेव नैना हां अगं मला तुझ्या नवऱ्याची भीती वाटतेय नाही म्हणजे मी इथे एकटी असताना तो आला तर एकतर दाराला की होल पण नाहीये
तो माझ्या पार्टीवर असतो. मी कधी कुठे जाते त्याला सगळं माहिती असतं. त्यामुळे मी इथे नसताना तो इथे नाहीच येणार. अगं पण चुकून आला तर काय करू? तू एक काम कर, तो ना दारावरची बेल 2-3 वेळा तरी वाजवतो. असं काही घडलं तर समज की तोच आला. मग काहीच हालचाल करू नकोस आणि दारही उघडू नकोस. तसंच करीन. चल येऊ मी. आणि हो, वेळेवर जेवून घ्या. येते. नो सर, त्याचं क्रेडिट मला देऊ नका तुम्ही. दॅट्स माय जॉब सर. उलट मला या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला द्यावं असं वाटतंय. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि म्हणून मी पटापट डिसिजन्स घेऊ शकलो. येस सर, शुअर, नक्की भेटू आपण आणि सेलिब्रेट करू. या, बाय. कुणाचा फोन होता? माझ्या एका क्लायंटचा फोन होता. आताही मागच्या 3 महिन्यात मी त्याला काही करोडचा फायदा करून दिलाय. खुश होऊन अभिनंदन करायला फोन केला होता. तुझ्या तोंडून असं काही ऐकलं ना की मला खूप बरं वाटतं बघ. अशीच प्रगती करत राहा. आयुष्यामध्ये खूप मोठा हो. तुझा आशीर्वाद आहे ना, मग होणार. बाकी काय विशेष? आता तू हे सांगितल्यानंतर माझा आजचा अख्खा दिवसच विशेष झालेला आहे बघ. तुझ्या क्लायंटला फायदा झाला आणि आज आपल्याकडे फडक्यांकडची मंडळी येणार आहेत. फडक्यांकडची मंडळी? हो, तुला म्हटलं होतं ना मी त्यांची मुलगी आपल्याला बघायची म्हणून. अभि, आज संध्याकाळी 7:00 घरात यायचंय. कितीही महत्वाचं काम असलं ना तरी आज मी कुठलंही कारण ऐकून घेणार नाही. त्याही मी तुला सांगितलंय ना, तू प्लीज. अभि, मला जे काही सांगायचं होतं ते तुला मी सांगून झालंय आणि आजचा दिवस चांगला आहे. मला कुठलाही वाद नकोय. आता हे सगळं खाऊन घे. अगाई ग, अभि तुला कॉफी आणू. ते कॉफीचं राहू दे आई, तू जरा इथे येऊन बस ना, प्लीज बस. का, काय झालंय? तू जरा आत्या आईला समजावून सांग ना, मला नाही ग भेटायचं कुठल्या मुलीला. आता आधीसारखं नकार द्यायलाही नाही भेटायचं. हे बघ अभि, तू सध्या कुठल्या मनस्थितीत आहेस मला कळतंय, पण सगळ्यात आधी मीनाक्षीच्या मनात काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. बरोबर ना? पण या विषयावर आपण नंतर सविस्तर बोलू शकतो. आधी तू मीनाक्षीशी बोल, तिच्या मनात काय आहे तुझ्याबद्दल हे आधी कळायला हवं. जोवर हे आपल्याला कळत नाही आपण कुठलाही निर्णय नाही घेऊ शकत रे. वहिनी, वंश आले मी. अभि, मी काय सांगितलंय तुला नीट कळलंय ना? हो. आज मी नैनाला खरं काय ते सांगणार होते, पण पण सांगता सांगता राहिलं. पण खरं काय ते कळल्यावर ती काय विचार करेल? खरंच मला समजून घेईल की नाही? नक्कीच ती मला समजून घेईल. मी जे भोगलंय
तेच तीही भोगत असताना तिच्याशिवाय दुसरं मला कोण समजून घेणार? सारखा दार वाजवत होते, पण यार तुमचा तो खालचा फ्लोअर वरचा कुत्रा माझ्या मागे मागे इथपर्यंत आला होता ग, त्याच्या मालकाचं पण ऐकत नव्हता तो, मी एवढी घाबरले होते. थँक गॉड गेला एकदाचा. अग काय झालं? तू डोअर ओपन करायलाही वेळ लावलास, एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही ग, अचानक तुला असं इथे पाहिलं आणि बरं वाटलं. मला माहित होत मी अचानक आल्यानंतर तू नक्की सरप्राईज होणार, म्हणून मी फोन पण केला नव्हता तुला. बाय द वे, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? थालीपीठ. आज घरी थालीपीठ केले होते, म्हटलं कॉलेजला जाता जाता तुला देऊन जावं. हे तर खरंच खूप मोठं सरप्राईज आहे. बरं घरी कसे आहेत सगळे? सगळे ठीक आहेत, दादा सोडून. ऍक्च्युली काल रात्री दादा खूप डिस्टर्ब्ड होता. तुला इथे सोडायला आल्यानंतर जे काही घडलं ते सगळं सांगितलं त्याने मला, आणि ते सगळं सांगताना हे तुझीच काळजी करत होता तो. मे बी तुला माहित नसेल पण दादा असाच आहे ग, केअरिंग. म्हणजे एखाद्याला जीव लावला ना की तिची